नवाब मलिक राहतात कुर्ल्याला आणि आपण राहतो वसईमध्ये, आपल्या घरामध्येच आपल्या स्थानिक वसई विरारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही तर त्यांच्यासाठी आंदोलन करून तुम्ही काय करणार? इथल्या स्थानिक लोकांसाठी झटा, त्यांची काम करा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा. कुर्ल्यामध्ये काय चालले त्याच्याने तुम्हाला काय करायचं आहे? नवाब मलिक हे एक मोठी हस्ती आहे, त्यांना ईडीवाल्यांनी उचलून नेलं तर आज न उद्या ते बाहेर येणार. परंतु वर्षानुवर्षापासून वसईविरारच्या स्थानिक लोकांना जो त्रास होत आहे त्याच्या मागे आंदोलन तुम्ही कधी करणार? नमस्कार, मी स्वप्नील डिकुना, मनसे वसई शहर अध्यक्ष. मित्रांनो, नवाब मलिकांना अटक काय झाली, वसई विरार मध्ये आंदोलन सुरू झाली. आता नवाब मलिकांनी काही चुकीचं केले नाही केले त्याच्याने मला काय करायचं नाहीये, परंतु माझं म्हणणं असं आहे, जेव्हा वसई विरारच्या स्थानिक लोकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होतो, इथले रस्ते ज्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याचा त्रास होतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये जो पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरात घुसून त्यांचं नुकसान होते, या सर्व गोष्टीसाठी इथले वसई विरारचे आंदोलनकारी कुठे जातात? त्यावेळेला नवाब मलिकांना ईडीची नोटीस आली, ईडीची नोटीस नाही, ईडीवाल्यांनी उचलून नेले. तेवढ्यात वसई विरारमध्ये शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या सर्वांनी आंदोलन केली, रस्त्यावर आले. परंतु स्थानिक लोकांना, वसई विरारच्या स्थानिक लोकांना जेव्हा त्रास होतो तेव्हा हे सर्व पक्ष कुठे जातात? तेव्हा ही आंदोलन कुठे जातात? या आंदोलनकार्यांना मी एकच सांगू इच्छितो का, जिथे तुम्ही राहता, जिथे तुमचं घर आहे, तिथल्या आजूबाजूतल्या लोकांना, स्थानिक लोकांना, वसई विरारच्या लोकांना जेव्हा त्रास होतो तेव्हा आंदोलन करा. नवाब मलिक हे एक मोठी हस्ती आहे, त्यांना ईडीवाल्यांनी उचलून नेलं तर आज न उद्या ते बाहेर येणार. परंतु वर्षानुवर्षापासून वसई विरारच्या स्थानिक लोकांना जो त्रास होत आहे त्याच्या मागे आंदोलन तुम्ही कधी करणार? आता या नगरसेवकचं इलेक्शन आलेलं आहे जवळ, त्याच्यामुळे ही सर्व आंदोलन आपल्याला दिसणार. विविध पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे सर्व आंदोलन करणार. वसई विरारची जनता एवढी पण वेडी नाही आहे का, त्यांना दिसत नाही आहे कोण काम करते आणि कोण काम करत नाही. तर इथल्या नेत्यांना, विविध पक्षांना एकच विनंती करतो हात जोडून, का मी तुमच्या विरोधात नाहीये, परंतु इथल्या स्थानिक लोकांसाठी झटा, त्यांची काम करा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा. कुर्ल्यामध्ये काय चालले त्याच्याने तुम्हाला काय करायचं आहे? नवाब मलिक राहतात कुर्ल्याला आणि आपण राहतो वसईमध्ये, आपल्या घरामध्येच आपल्या स्थानिक वसई विरारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही तर त्यांच्यासाठी आंदोलन करून तुम्ही काय करणार? नवाब मलिकांसाठी तुम्ही आंदोलन करता, परंतु वसईमध्ये सालोली भागामध्ये दोन अनधिकृत बंगले बांधण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेचा रस्ता अडवण्यात आला घरात जाण्याचा. आज ती महिला 10 महिन्यापासून आतमध्ये कैद आहे, त्याच्यासाठी कोण आंदोलन करण्यासाठी पुढे येणार नाही. परंतु वसई विरारच्या स्थानिक लोकांना जो त्रास होत आहे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी नियोजन करा, त्याच्यासाठी आंदोलन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.